नमस्कार. ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मागील भागात आपण अचूक फलादेशाची गुरुकिल्ली असणारी वर्गकुंडली म्हणजे काय हे समजून घेतलं, तसेच काही वर्गकुंडलींचा अभ्यास देखील केला. आजच्या भागात आपण पुढील वर्गकुंडलीचा अभ्यास करणार आहोत. वर्गकुंडलीचा अभ्यास करीत असताना सोबत एक पत्रिका घेऊन तो विषय समजून घेत आहोत, कारण वर्गकुंडलीमध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो, त्यामुळे तो विषय समजून घ्यायला कठीण आहे. पत्रिकेचं उदाहरण घेतल्यास आपल्याला तो विषय आणि ती कुंडली समजून घ्यायला थोडी सुलभ होते. त्यासाठी आपण एक पत्रिका घेतलेली आहे. जातकाची जन्मतारीख 7 एप्रिल 1953, जन्मवेळ 11:50 सकाळी आणि जन्मस्थान जळगाव. या जातकाच्या पत्रिकेचा पुढील वर्गकुंडल्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. सप्तविषांश कुंडली अर्थात D27 मूळ लग्न कुंडलीचे 27 समान भाग करून जी कुंडली तयार होते तिला सप्तविषांश कुंडली असं म्हणतात. तसेच आपण तिला D27 किंवा D27 कुंडली म्हणून ओळखतो. जातकाचं व्यक्तिमत्व, आरोग्य, त्याचं शारीरिक बळ, मानसिक बळ आदी गोष्टी समजण्यासाठी लग्न कुंडलीतील लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान आपण पाहतो. मात्र सप्तविषांश कुंडलीमध्ये एका स्थानापेक्षा 27 स्थानाद्वारे म्हणजे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने या सर्व गोष्टी बघितल्या जाऊ शकतात. जातकाच्या व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास करायचा असल्यास सप्तविषांश कुंडली पाहिली जाते. त्यात मूळ कुंडलीतील लग्नेश आणि सप्तविषांश कुंडलीचा लग्नेश यांचे आपसातील नातं महत्त्वाचं ठरतं. मूळ कुंडलीचा लग्नेश हा सप्तविषांश कुंडलीतील नेमक्या कोणत्या स्थानात आहे, कोणत्या तत्वाच्या राशीत आहे यावरून जातकाचं व्यक्तिमत्व, आरोग्य, शारीरिक बळ, मानसिक बळ या सर्व गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेनुसार सप्तविषांश कुंडली समजून घेऊया. सप्तविषांश कुंडली ही मुख्यतः जातकाचं मानसिक बळ, शक्ती या गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी बघितल्या जाते. हे आपण समजून घेतलं आहे. आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेचा विचार केला असता या ठिकाणी पुन्हा एकदा लग्नस्थानात जातकाच्या मित्राची रास आलेली आहे. तसेच मूळ कुंडलीचा लग्नेश बुध या ठिकाणी स्वराशीचा आहे. याशिवाय गुरु महाराज देखील या पत्रिकेत उच्चीचे आहे. या सर्व ग्रहस्थितीचा विचार केला असता एकंदरीत अत्यंत शुभ स्थिती या पत्रिकेत दिसून येते. म्हणून जातक हा मानसिकदृष्ट्या सुदृढ आहे हे स्पष्ट होतं. त्रिशांश कुंडली D30 त्रिशांश कुंडली ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कुंडली आहे. मूळ कुंडलीचे 30 समान भाग केल्यानंतर जी कुंडली तयार होते तिला त्रिशांश कुंडली म्हणतात. तिला आपण D30 म्हणून ओळखतो. या कुंडलीतील प्रत्येक भाग एका अंशाचा असतो, त्यामुळे या कुंडलीवरून पत्रिकेचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करता येतो. त्रिशांश कुंडलीवरून आयुष्यातील दुःख, दुर्घटना, अपघात या सर्वांचा बोध होतो. अचानकपणे घडणारे अपघात पाहण्यासाठी ही कुंडली विशेषत्वाने मदतरूप होते, किंवा या कुंडलीचा लक्षपूर्वक अभ्यास करावा लागतो. कधीतरी घटना घडून गेल्यानंतर जेव्हा जातक आपल्याकडे येतात आणि सांगतात की असा अपघात घडला आहे,
त्या अपघाताची तीव्रता किती असेल, परिणाम कोणत्या दिशेने जातील, जातकाचं पुढे आरोग्य कसं राहील आदी गोष्टी समजण्यासाठी देखील ही कुंडली पाहिली जाते. या कुंडलीचं एक महत्त्व म्हणजे जातकाला एखादी वाईट सवय असेल तर त्या सवयीचे जीवनावर होणारे परिणाम हे त्रिशांश कुंडलीवरून लक्षात येतात. म्हणून ही कुंडली जास्तीत जास्त सूक्ष्म असली पाहिजे. ती शुभ असली पाहिजे. ती अशुभ असली तर त्याचे खूप वाईट परिणाम जातकाला भोगावे लागतात, तसेच त्याच्या कुटुंबावर त्याचे परिणाम होतात. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेनुसार त्रिशांश कुंडली समजून घेऊया. त्रिशांश कुंडलीवरून आपण आयुष्यातील दुःखद घटना, अपघात या गोष्टींचा अभ्यास करीत असतो. त्यानुसार आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेचा विचार केला असता जातकाच्या आयुष्यात फार काही दुःख किंवा दुःखद घटना आलेल्या नाहीत. थोडक्यात सांगायचे झाल्यास या कुंडलीत शुभ स्थिती फार काही आढळून येत नाही, कारण दुर्भाग्य फार नाही. दुर्भाग्य नसल्यामुळे पत्रिका सामान्य स्थितीत आढळून येते. मूळ पत्रिकेप्रमाणे त्रिशांश कुंडली देखील मिथुन लग्नाची आहे. त्याचा लग्नेश पंचमात आहे. एकंदरीत फार काही दुर्भाग्य या जातकाच्या आयुष्यात आलेलं नाही हे यावरून स्पष्ट होतं. असं असलं तरी जोडीदार आयुष्यातून खूप लवकर निघून जाणं हे एक मोठं दुर्भाग्य या जातकाचं म्हणता येईल. या पत्रिकेत आपण पाहिले असता जोडीदाराचा स्वामी म्हणजे सप्तमेश हा शत्रू राशीत बसलेला आहे. त्यावर शनी महाराजांची दृष्टी आहे आणि राहूशी तो षडाष्टक करीत आहे. त्यामुळे वैवाहिक सुख या जातकाला आयुष्यात प्राप्त झालेलं नाही हेच त्यांचं एकमेव मोठं दुर्भाग्य म्हणता येईल. खवेदांश कुंडली D40. मूळ कुंडलीचे 40 समान भाग केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कुंडलीला खवेदांश कुंडली असं म्हटलं जातं. आपण तिला D40 कुंडली असं म्हणतो. ही एक वेगळीच कुंडली आहे. सहसा ही कुंडली बघावी लागत नाही, मात्र या कुंडलीतून आपल्याला दिशादर्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं. अनेक वेळेला घटना घडून गेलेली असते, त्या घटनेचे परिणाम हे शुभ होतील की अशुभ हे जर आपल्याला बघायचं असेल तर खवेदांश कुंडली बघणं सोयीचं ठरतं. मात्र असं असलं तरी या कुंडलीचा फार कुणी वापर करताना दिसत नाही. अक्षवेदांश कुंडली D45. मूळ कुंडलीचे 45 समान भाग केल्यानंतर जी कुंडली तयार होते तिला अक्षवेदांश कुंडली असं म्हणतात. तिला आपण D45 कुंडली म्हणून ओळखतो. या कुंडलीचं वैशिष्ट्य म्हणजे जातकाचं चारित्र्य बघायचं असेल तर ही कुंडली प्रामुख्याने बघावी. काळ जसा बदलतो तशा सगळ्याच गोष्टी बदलत जातात. आधुनिक काळात ज्योतिषाला बऱ्याच वेळी एखाद्या महिलेचा फोन येतो की तिला जोडीदाराच्या चारित्र्यावर साशंक आहे, संशय आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन येतो, तो त्याच्या जोडीदाराच्या चारित्र्यावर साशंक असतो. अशावेळी या कुंडलीचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं चारित्र्य बघण्यासाठी अक्षवेदांश कुंडली आपल्याला योग्य दिशा दाखवते. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेनुसार अक्षवेदांश कुंडली समजून घेऊया. अक्षवेदांश कुंडली ही मुख्यतः चारित्र्य तपासण्यासाठी पाहिली जाते हे आपण समजून घेतलं. जातकाचं चारित्र्य कसं आहे या दृष्टीने आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेचा विचार केला असता ही कुंडली सिंह लग्नाची आहे. लग्नेश चतुर्थात आहे. सिंह म्हणजे राजा. चतुर्थ स्थानात मंगळाच्या राशीत लग्नेश असणं ही देखील शुभ स्थिती म्हणता येईल. चारित्र्यासाठी आपण मुख्यतः गुरु महाराजांची पत्रिकेतील स्थिती पाहतो. गुरु महाराज या पत्रिकेत स्वराशीचे आहे, त्यामुळे जातकाचं चारित्र्य हे खूप चांगल्या प्रकारचं आहे हे या
वरून स्पष्ट होतं. षष्ट्यांश कुंडली अर्थात D60 मूळ कुंडलीचे समान 60 भाग केल्यानंतर जी कुंडली तयार होते तिला षष्ट्यांश कुंडली असं म्हटलं जातं. तिला आपण D60 कुंडली या नावाने ओळखतो. वर्ग कुंडलीमधील सगळ्यात सूक्ष्म म्हणजे ही कुंडली होय. अनेक वेळा आपण म्हणतो की मानवी आयुष्य म्हणजे नेमकं काय, जातक काय घेऊन आला होता, काय घेऊन गेला, आयुष्याचा अर्थ काय होता, आयुष्याची दिशा कोणती होती, माणूस जन्माला आला कशासाठी, जगला गेला कुणीकडे, अशा विषयाचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करावायचा असेल तर ही कुंडली बघितली जाते. म्हणजे मनुष्याची आध्यात्मिक प्रगती पाहायची असेल यासाठी ही कुंडली बघणं उपयोगाचं ठरतं. अनेक व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिकतेकडे कल असतो. आपण आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे अनेकदा जातक असा प्रश्न विचारतात की माझी आध्यात्मिक प्रगती कशी आहे. अशा वेळी ही कुंडली उपयोगाची ठरते. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या षष्टांश कुंडली समजून घेऊया. षष्टांश कुंडली ही मुख्यतः जातकाचं सामान्य आयुष्य आणि त्याची अध्यात्मातील रुची दाखवते. हे आपण समजून घेतलं आहे. जातकाची आध्यात्मिक प्रगती आपण पत्रिकेतील शनी, गुरु आणि केतू या ग्रहांवरून पाहतो. आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेत शनी व्ययात म्हणजे द्वादश स्थानात आहे, गुरु महाराज स्वराशीचे मिनेत आहे, त्यामुळे जातकाचं सामान्य जीवन हे साधारण राहिलं आहे आणि आध्यात्मिक प्रगती देखील साधारण राहिलेली आहे, हे स्पष्ट होतं. वर्गकुंडलीविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया. वर्गकुंडलीच्या अभ्यासासाठी आपण एकंदरीत 4 व्हिडिओ बनवलेत. 4ही व्हिडिओ बघा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.